नमस्कार, मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी, मी गेल्या काही दिवसांपासून असंच ट्विट करत आहे की महाराष्ट्राची लोकशाही ही गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यामध्ये अडकते का काय, असा प्रश्न जसा मला पडलेला आहे तसं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे. त्याच्यातून बऱ्याच काही माहिती मी लोकांसमोर तिथं आणलेली आहे. प्रत्येक माहितीचा शहानिशा ही कोणाला करता येईल, त्यात काही करायला हरकत नाही. फक्त लोकातली चर्चा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे. तुम्ही टपरीवर जावा, लग्नात जावा, सुखदुःखात कुठेही जावा, जिथं लोकं आहेत त्यांना फक्त विचारा की जो निकाल या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे तो स्वीकारण्यासारखा आहे का. लोकच तुम्हाला सांगतील काहीतरी गडबड आहे. आता आमचं फक्त मत एवढंच आहे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल ती काय गडबड आहे याच्यावर शहानिशा कुठं ना कुठंतरी होण्याची जरूरत आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनली पुढाकार घ्यावा. दिल्लीत बैठक होते दादा, 3 ते 4 दिवस झाले आज निकाल लागून, राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याचं सरकत जमा झालंय. मग आता कोण होईल राज्याचं मुख्यमंत्री आणि लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा आहे काय आमदार आणि एक सामान्य नागरिक? अजित पवार देखील आज दिल्लीत गेलेत आणि नाही, विषय एवढाच आहे की ऑप्टिक्स जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे. ठीक आहे, जो विकास काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे. पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि 4-4 दिवस जाऊन तिथं थांबवावं लागतंय, ते सुद्धा ॲब्सोल्युट मेजॉरिटी असताना. म्हणजे BJP 132 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत, त्याच्यात बघा एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील, अजितदादांचे असतील, त्यामुळे 222 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल, भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल. मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदासुद्धा नाव घेतलं गेलं नाही, त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदासुद्धा घेतलं नाही. नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं. ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही. कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय, पण BJP मुख्यमंत्री बनेल. आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही. दुसरीकडे अजित पवारांनी पण दावा सोडलाय का, कारण अजित पवारांचे नेते कालपासून असं म्हणतात की दादा व्हावं ही इच्छा आहे पण महायुती ठरवेल किंवा भाजप ठरवेल, मग दादांचाही चान्स गेलाय का? नाही, दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल. फक्त खरंच केलं जाणार आहे का, आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय, बघू काय होतंय. आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल. माझे काका म्हणून, मी पुतण्या म्हणून, पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून, बाकी काही वेगळं त्यात नसणार. हे मुख्यमंत्री पदाचं झालं, दुसरीकडे विरोधी पक्षनेता सुद्धा महत्वाचं पद आहे, 10% आमदार लागतात, 29 आकडेवारी होते. काय ठरलंय, रोहित पवारांचं देखील विरोधी पक्षनेते पदासाठी नाव समोर येते असं काही कल्पत झाली आहेत? अजून बरेच नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत जे वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर आहेत. ठीक आहे, कदाचित काही प्रमाणात मी आक्रमक असेल पण जो काही अनुभव आहे तो सुद्धा गणला जातो, त्यामुळे आमचा जेव्हा गट केला जाईल ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा एक गट केला जाईल त्याचा एक नेता हा विरोधी पक्ष नेता नक्कीच होऊ शकतो. पूर्वीसुद्धा जेव्हा आदरणीय पवारसाहेबांचे 43 आमदार हे निघून गेले होते त्यावेळेस इतर पक्षाला विश्वासात घेऊन पवारसाहेब हे विरोधी पक्ष नेता झाले होते, तशी आत्तासुद्धा परिस्थिती होऊ शकते, पण मात्र ते कोण होणार हे बघावं लागेल. असं कोणी करू नये, विनंती करतो की जर केंद्रातल्या नेत्यांनी वेगळा काही निर्णय घेतला, तुम्ही भाजपचे कार्यकर्ता असला तर या पवित्र भूमीचे म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात, त्यामुळे कुठल्याही पक्षाचं तुम्ही असलं तरी चुकून सुद्धा स्वतःवर रॉकेल नाहीतर तुम्ही पेट्रोल टाकून घेऊ नका. शेवटी महाराष्ट्र आहे,
त्यामुळे पक्ष बाजूला ठेवा, उगाच ट्विट करायचं म्हणून कुठेही ट्विट करू नका आणि करायचं म्हणून काय चुकीचं करू नका। जर करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला तर फक्त तुमच्या आई वडिलांचा विचार पहिल्यांदा करा, नेत्यांचा दुसऱ्यांदा करा, कारण का आई वडील हे अशी लोक आहेत ज्यांनी कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे। नेते कदाचित आज तुम्हाला लय भारी वाटत असतील, पण बरेच नेते फक्त आपला वापर करून घेतात। काही निर्णय घेण्यापूर्वी आई वडिलांचाच विचार तुम्ही करावा, कारण कदाचित भाजप एक वेगळा चेहरा मुख्यमंत्री पदाला पुढे आणू शकतं अशी संभावना नक्कीच आहे। सर मग असे तुम्ही म्हटले देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत विरोध होत आहे गावाला असे चित्र वाटते आहे, कारण पाच दिवस झाले महायुतीमध्ये। आता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाटणार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले बैल, दादांच्या पक्षाला असं वाटणार दादा मुख्यमंत्री झाले बैल, आता भाजपमध्ये सुद्धा 40 लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले बैल, पण असे काही लोक असतील त्यांना वाटत असेल दुसरं कोणीतरी झालं बैल। त्यामुळे गटतट पक्षामध्ये पण असतात आणि युतीमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे आता ते पुढं कोणाला करतात हे आपल्याला बघावं लागेल। पण आता ॲब्सोल्युट मेजॉरिटी येऊन सुद्धा तुम्ही 4 दिवस वाया घालवले आहेत, महाराष्ट्र वाट बघत आहेत की जे जे काही आश्वासनं तुम्ही पुढे केलेली आहेत ती आश्वासनं पहिल्या दिवसापासून तुम्ही पूर्ण कराल, आम्ही वाट बघतोय आणि जनताही वाट बघत आहे। म्हणजे जर ईव्हीएम मॅनेज झालं असतं तर मग त्यांचं मताधिक्य 1 लाखाच्या पुढे गेलं असतं असं जर त्यांनी म्हणलं असेल, एक तर मी त्यांचं अभिनंदन करतो की तिथं ते निवडून आलेले आहेत।